हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न इंग्लिश पेज नंबर 66, सिक्स द बेस्ट पर्सन इन टाउन शहरातील सर्वात उत्तम व्यक्ती चला एक इथे छोटंसं नाटक आहे ते आपण बघणार आहोत याचा सारांश सांगते एकदा रस्त्यावर एक बाई बसली होती ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून मदत मागत होती परंतु प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाचे कारण सांगून पुढे निघून जात होती कोणीही म्हातारीला मदत करायला तयार नव्हते सर्व तरुण बलवान श्रीमंत म्हातारीला मदत न करता निघून गेले एवढ्यात एक लहान मुलगा आला व तिने म्हातारीला उठण्यास त्याने म्हातारीला उठण्यास मदत केली त्या म्हातारीने त्या मुलाला शहरातील मंदिरात नेण्यास सांगितले त्या दोघी तिथे पोहोचल्या तेव्हा म्हातारीला मदत नाकारणारे लोक तिथे हजर होते त्या दिवशी शहरातील महापौर हे आदर्श नागरिक निवडणार होते प्रत्येकाला वाटत होते की त्याचीच निवड होणार तेवढ्यात त्या, ते त्या म्हातारीने ताट उभे राहत सर्वांना गप्प बसण्यास सांगितले व आपल्या म्हातारीचा वेश दूर केला ती म्हातारी कोण होती महापौर होती ती म्हणाली की आदर्श नागरिक होण्यास या छोट्या मुलाव्यतिरिक्त कोणीही पात्र नाही अशा प्रकारे त्या छोट्या मुलाला आदर्श नागरिकाचा मान मिळाला चला तर मग आपण बघूया लिसन केअरफुली रिपेक्ट अँड इंटॅक्ट बघा लक्ष देऊन ऐका आणि संवाद म्हणत सभिनव सादर करा फर्स्ट मॅन हे ओल्ड वुमन मो साइड ए म्हातारे फर्स्ट मॅन म्हणजे पहिला माणूस काय म्हणतो ए म्हातारे बाजूला हो ओल्ड वुमन आय कॅन गेट अप प्लीज हेल्प मी मी उठू शकत नाही कृपया मला मदत करा फर्स्ट मॅन आय हॅव नो टाईम टू हेल्प यू तुला मदत करायला मला वेळ नाही आय एम हरी मी खूप घाईत आहे ओल्ड वुमन व्हेअर आर यू गोईंग तुम्ही कुठे जात आहात फस्ट मॅन आय ॲम गोइंग टू द टाऊन हॉल मी टाऊन हॉलच्या बाजूला चाललेलो आहे टुडे द मेयर इज गोईंग टू सिलेक्ट द बेस्ट पर्सन इन टाऊन आज शहराचे महापौर या शहरातील सर्वात उत्तम व्यक्तीची निवड करणार आहे आय ॲम द बेस्ट आणि मी तो सर्वात उत्तम व्यक्ती आहे गो जावे आणि तो निघून जातो यंग वुमन हे ओल्ड वुमन मू अ साईड ए म्हातारे बाजूला हो आय कॅन गेट आय कॅन गेट अप हेल्प प्लीज हेल्प मी मी उठू शकत नाही कृपया मला मदत करा यंग वुमन आय वॉन्ट टच यू मी तुला हातही लावणार नाही यू आर सो डर्टी अँड ओल्ड तू खूपच अस्वच्छ आणि म्हातारी आहेस लुक ॲट माय क्लॉथ्स माझ्या कपड्यांकडे बघ आय एम वेअरिंग बेस्ट आय एम वेरिंग माय बेस्ट क्लॉथ्स टुडे मी आज माझे सर्वात उत्तम कपडे घातले आहे आय वेंट टू द बेस्ट पर्सन इन द टाउन मला शहरातील सर्वोत्तम व्यक्ती व्हायचे आहे गो जावे आणि तीसुद्धा निघून जाते आता स्ट्रॉंग मॅन हे ओल्ड वुमन मू अ साईड ए म्हातारे बाजूला हो ओल्ड वुमन आय कॅन्ट गेटअप प्लीज हेल्प मी मी उठू शकत नाही कृपया मला मदत करा आय एम नॉट युअर सर्वंट स्ट्रॉंग मॅन मी तुझा नोकर नाही डोंट टोल मी डोंट टेल मी व्हॉट टू डू मला करायचे मला काय करायचे हे तू मला सांगू नकोस आय ॲम हरी आय ॲम इन अ हरी मी खूप घाईत आहे गोज आवे तो पण निघून जातो आता येते रिच वुमन हे ओल्ड वुमन मू अ ए म्हातारे बाजूला हो ओल्ड वुमन आय कॅन गेट अप प्लीज हेल्प मी मी उठू शकत नाही कृपया मला मदत करा रिच वुमन डोंट यू नो हू आय ॲम मी कोण आहे हे तुला माहीत नाही का आठ संबडी एल्स दुसऱ्या कोणाला तरी विचार आणि ती पण निघून जाते गो जावे मेनी पीपल कम टू गो विदाउट हेल्पिंग द ओल्ड वुमन खूपसे लोक येतात आणि त्या वृद्धश्रीला मदत न करता निघून जातात <coughs> आता स्मॉल चाइल्ड हॅलो ओल्ड वुमन व्हाय आर यू सिटिंग हिअर आहो आजी तुम्ही येथे का बसला आहात ओल्ड वुमन आय फेल डाऊन अँड आय कॅन्ट गेटअप मी खाली पडले आहे नाही स्मॉल चाईल्ड कॅन आय हेल्प यू हेल्प द ओल्ड वुमन टू गेटअप मी तुम्हाला मदत करू का त्या वृद्ध स्त्रीला उभे राहण्यास तो मदत करतो व्हेअर डू यू वॉन्ट टू गो तुम्हाला कुठे जायचे आहे दे वक टू द टाऊन हॉल आणि ते चालत टाउन हॉलकडे जातात ओलुमन कॅन यू टेक मी टू द टाउन हॉल तू मला टाउन हॉलकडे नेशील का स्मॉल चाइल्ड, शुअर कम विथ मी नक्कीच या माझ्याबरोबर ऑल द अदर पीपल आर वेटिंग देअर आणि दुसरे सगळे लोक तिथे वाट पाहत असतात स्ट्रॉंग मॅन ओ लूक ॲट द ओल्ड वुमन अरे त्या म्हातारीकडे बघा रिच वुमन व्हाय आर सी he कम इयर ती इकडे का आली आहे फर्स्ट मॅन व्हेअर इज द मेयर महापौर कुठं आहे मेयर म्हणजे महापौर स्ट्रॉंग वुमन आय नो द मेयर विल सिलेक्ट मी मला माहीत आहे की महापौर मलाच निवडतील कोण निवडायचं असतं शहरातील सर्वोत्तम व्यक्ती त्या महापौर निवडणार असतात आणि त्यासाठी हे सगळे आलेले असतात <laughs> स्ट्रॉंगमॅन नो द मेयर विल no, सिलेक्ट मी नाही महापौर मलाच निवडतील ऑल बिगेन टू कॉरल कॉरल मी आय ॲम द बेस्ट यू आर रॉंग यू आर नॉट द बेस्ट सर्वजण एकमेकाशी सर्वजण भांडू लागतात आणि मीच सर्वोत्तम व्यक्ती आहे तू चुकीचा आहे हे सगळे त्यांचे भांडणं सुरू असतात ओल्ड वुमन सायलेन्स यू आर ऑल रॉंग शांत राहा तुम्ही सर्व चुकीचे आहात रिमोव्हाइट हिअर विग अँड स्टँड हॉ टॉल पांढऱ्या केसांचा टोप काढते आणि ताट उभी राहते पीपल ओ द लेडी मेयर अरे या तर महापौर भाईसाहेब आहेत ओल्ड वुमन येस yes, यू हॅव ऑल फेल इन माय टेस्ट आणि तुम्ही सर्वजण माझ्या परीक्षेत अपयशी झाला आहात नो वन वाज द रेडू टू हेल्प अँड ओल्ड वुमन एका स्त्रीला कोणीसुद्धा मदत करायला तयार नव्हते हिअर्स द ओनली वन हू हेल्प मदत करणारी ही एकच व्यक्ती आहे कम इयर माय डिअर चाइल्ड माझ्या लाडक्या बाळा इकडे ये. दिस इज द बेस्ट पर्सन इन द टाउन या शहरातील ही सर्वोत्तम व्यक्ती आहे समजला लेसन तुम्हाला हा तुम्ही एकदा वाचायचा आणि त्यातले हार्डवर्डसुद्धा सुद्धा तुम्ही लिहायचे आहेत बघा हार्डवर्ड्स कोणते कोणते आहेत बेस्ट तुम्ही लिहून घ्यायचे स्पेलिंग बी ई एस -E टी बेस्ट म्हणजे सर्वोत्तम ओल्ड ओ एल डी ओल्ड म्हणजे वयस्कर म्हातारी मेयर एम ए वाय ओ आर मेयर महापौर वाय ओ यू एन जी एंग म्हणजे तरुण स्ट्रॉंग एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग म्हणजे बलवान रिच आर आय सी एच रिच म्हणजे श्रीमंत किंवा श्रीमंत कॉरल क्यू यू ए डबल आर ई एल कॉरल म्हणजे भांडण ए आय एल डी नापास होणे डर्टी म्हणजे घाणेरडे सर्वंट म्हणजे नोकर बघा फॉर्म द वर्ड्स यूजिंग लेटर ऑन द गिवंग वर्ड्स आता आपल्याला एका शब्दापासून अनेक शब्द तयार करायचे आहेत कोणते कोणते शब्द दिलेले आहे प्लीज वेरिंग सर्वंट वुमन स्टँड्स अँड पर्सन सिक्स बघा इथे हे शब्द लिहून दिलेले आहेत याच्यापेक्षा तुम्हाला जर जास्त येत असेल तर तुम्ही अजून लिहायचे आहेत समजला तुम्हाला पेज नंबर सिक्स्टी नाईन स्पेलिंग फन इथे स्पेलिंग फन म्हणजे स्पेलिंगचं एक छोटंसं गाणं आहे ते तुम्ही म्हणायचं आहे आणि लिहून काढायचं आहे आणि हे ए ई आय ओ यूचे हे ध्वनी चांगले लक्षात ठेवायचे आहे बघा बी ए बे बी ई बी बी आय बिकी बाई बी ओ बो बे ई बी बाई बो बी यू बू बेई बी बाई बो बू बघा पुढे बीने दिलेल्यावरील गाण्याऐवजी सी डी एफ इत्यादी अक्षरांचा म्हणजे व्यंजनचा उपयोग करून तुम्ही अजून वेगवेगळी वेग वे गाणी तयार करू शकता मग लक्षात आलं तुमच्या स्पेलिंग फन बघा आता इथे काही शब्द दिलेले आहेत लिसन केअरफुली स्पेड द वर्ड अँड राईट इन इट ऑन द बोर्ड बघा इथे एक शब्द लिहून दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही शब्द तयार करायचे आहेत डे डे हा शब्द दिलेला आहे स्टुडंटनी कोणता लिहिलेला आहे डी ए वाय म्हणजे गॅप गॅपनी तो शब्द लिहायचा आहे मध्ये पॉज देऊन बघा आता इथे काही शब्द दिलेले आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत आता टीचरनी एक शब्द दिलेला आहे नेम आता स्टुडंटनी तो कोणता शब्द कसा लिहायचा आहे एन ए एम ई -E. समजलं तुम्हाला अभ्यास काय आहे तो